मला कोणीतरी मगाशी एक दाखवलं की आत्ताची ही सभा महाराष्ट्रात काही ठिकाणी विजेच्या प्रश्नासाठी म्हणून, वीज नाही म्हणून थांबवली गेली आहे की तिकडे दाखवत नाहीयेत. काय मूर्ख माणसं आहेत, हल्ली सगळं मोबाईल वरती दिसत. तुमच्या करंटची अपेक्षा कोणाला आहे? पण आता ही सभा, जाहीर सभा आपली मोठे स्क्रीन लावून जम्मू मध्ये पण दाखवली जाते. जम्मू मध्ये अनेक राज्यांमध्ये ही सभा दाखवली जात आहे. आणि म्हणून मी ही जाहीर सभा आज घेण्याचं इथे ठरवलं की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हटलं आपण आज जाहीर सभेनेच देऊ. कारण हल्ली काय झाले, त्या दिवशीची सभा झाली मग अनेक राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या अनेक पत्रकारांनी आपापला कंडू शमवून घेतला. आणि मग वाटेल ते भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट होती. राजकीय पक्षाच्या नेत्यांना सांगणारी हीच सगळी मंडळी. आता सध्या महाराष्ट्रामधल्या अनेक चांगले पत्रकार आहेत, गुणी पत्रकार आहेत, ते ह्या असल्या भामट्या पत्रकारांमुळे एकटे पडलेत. अनेक जण कुठच्या ना कुठच्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित झालेला आहे. पहिले जातीत झाले आणि मग पक्षाकडे गेले. पत्रकारही झालेत आणि काही संपादकही झालेत. आणि त्याच्यामुळे आपण काही बोललं की फक्त टीका करायची. टीका म्हणजे काय? तर त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचं जे म्हणणं आहे ते यांनी खरडायचं. दोन वर्षापूर्वी केलेलं गुढीपाडव्यावरचं भाषण काय झालंय मी तुम्हाला सांगतो. यांचं मी एके दिवशी माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा लगान चित्रपट आला होता आणि त्या लगान चित्रपटाच्या नंतर त्यांचा स्वदेश चित्रपट आला होता. तो स्वदेश चित्रपट मी पाहायला गेलो. मला आशुनी बोलवलं. मी तो चित्रपट पाहत असताना मला असं वाटलं की मी बाहेर पडलो. चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर पडल्यावरती मी आशूला विचारलं, म्हटलं अरे आशू काय पिक्चर बनवलं, म्हटलं असा काय पिक्चर असतो का, म्हटलं हा काय पिक्चर आहे. मी त्याला काही इकडचं तिकडचं त्याला मी चित्रपटाविषयी काही बोललो वगैरे वगैरे. घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी विचार केला मी खरंच चित्रपट पाहिला का, की माझ्या मागे लगान चित्रपट होता. लगान चित्रपट पाहिल्यानंतर मी ज्यावेळेला स्वदेश पाहायला गेलो त्यावेळेला मी माझा एक चित्रपट घेऊन गेलो होतो. माझ्या डोक्यात एक होतं की बाबा आशुतोष गोवारीकरने लगान बनवलाय, लगान नंतर एक असा चित्रपट असेल. आणि मग मी ज्यावेळेला परत तो चित्रपट पाहिल्यानंतर मी आशूला मी सांगितलं, म्हटलं आशू मला माफ कर, म्हटलं मी तो चित्रपट पाहिला नव्हता, मी काहीतरी डोक्यात वेगळंच घेऊन गेलो होतो. ती जी परिस्थिती होती ना ती अनेक पत्रकारांची होती, अनेक संपादकांची होती. गुढीपाडव्याच्या सभेला ते त्यांचं एक स्वतःचं भाषण घेऊन आले होते की नाही या विषयावरती राज ठाकरे बोलणार, या विषयावरती राज ठाकरे बोलणार, हा विषय आणतील, या विषयावरती बोलतील. तीन वर्षापूर्वीच्या गुढीपाडव्याच्या सभेला नाही का ते नरेंद्र मोदींवरती बोलले होते, मग या वेळेला पण ते बोलतील. मी नाही बोललो, तेव्हा बोललो होतो, परत तशी वेळ आली तर बोलीन.